आपण जेव्हा लहान मुले होतो त्यावेळी आपण खूप साऱ्या मजा करायचो, मस्ती करायचो, आणि त्यापेक्षाही आपण खूप सारे प्रश्न विचारायचो, हे असं का असतं, ते तसं का असतं. पण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आसपासच्या या सगळ्या वातावरणातून आणि हे वातावरण आपल्याला खूप इंटरॅक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग वाटत होते. आकाशाचा कलर आणि डोक्यावर केस किती यावर आपल्याला प्रश्न भरायचा. पण आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसे हे प्रश्न कमी आणि आपल्या मनातून निघूनच गेले. नमस्कार, मी धनाजी पाटील, रिसर्च टीव्ही मराठी हिंदीचा होस्ट आणि तुम्हा सर्वांचा दोस्त. आज आपण या प्रश्नांची उत्तरे पाहूया. आकाशाचा रंग निळा का असतो? हा क्वेश्चन ऑफ द सेंचुरी आहे. म्हणजे जगातील आणि भारतातील सर्व मुलांना पडलेला हा प्रश्न आहे की आकाशाचा रंग निळा का असतो. जेव्हा पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाला स्कॅटर करते, म्हणजेच वेगवेगळ्या कलरचे रे सूर्यापासून पृथ्वीकडे येत असतात, पण ब्ल्यू वेव्हची लाईट असते ती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात स्कॅटर करते आणि बाकीचे रंग आहेत ते कमी प्रमाणात स्कॅटर करतात. आणि जी लाईट जास्त स्कॅटर करते तीच लाईट आपल्याला आकाशात दिसते. म्हणूनच मोठ्या प्रमाणात येणाऱ्या आकाशातून निळ्या कलरचे रे पृथ्वीकडे येत असतात आणि पृथ्वीच्या पूर्ण ऍटमॉस्फिअरला निळ्या कलरने भरले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात निळा कलर स्कॅटर होतो, म्हणूनच आकाशाचा रंग निळा असतो. अशाच रियल नॉलेजेबल आणि ट्रस्टेबल इन्फॉर्मेशनसाठी सबस्क्राईब करा रिसर्च टीव्ही मराठी हिंदी. कमेंट, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.